सादर करीत आहोत तळ्यातील स्वातंत्र्य सेनानींचं भारतीय स्वातंत्र्य संग्रामात योगदान. लेखन आणि दिग्दर्शन प्राध्यापक डी टी आंबेगावे. विशेष सहकार्य तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रंथपाल मनोज वाढवळ, विठ्ठल रेणुकर, सुहास वावेकर, मितेश मुळे, सौ सुमन तानाजी भुरे. निवेदन सौ रचना बोराडे. ध्वजा उंच जा हिमालयावर, जाऊन तेथे सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राष्ट्राचा प्रथम स्वातंत्र्योत्सव साजरा करत असताना प्रत्येक भारतीय मनाची हीच भावना होती. 150 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या भारतभूमी स्वतंत्र करण्यासाठी 100 वर्षांहून अधिक काळ स्वातंत्र्य या एकमेव निधी ध्यासाने सर्व स्तरातील लोकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. कायदेतज्ञ विचारवंत यांनी त्यास भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तात्विक अधिष्ठान प्राप्त करून दिलं, तर क्रांतिकारक कामगार कष्टकरी यांनी या लढ्याची धार अधिक तीव्र केली. समाज सुधारक महिला यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आशय अधिक व्यापक केला, तर पत्रकार कलावंत यांनी त्यास समाज मान्यता मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. उद्योजक व्यापारी यांनी या लढ्यात आपलं आर्थिक संचित अर्पित केलं, तर सामान्य कष्टकरी वर्गाने निर्भीड मनाने स्वतःवर इंग्रजी सत्तेचे हल्ले झेलले. अशा असंख्य हातांनी, असंख्य मेंदूंनी, असंख्य मनांनी भारतीय स्वातंत्र्याचं स्वप्न असंख्य डोळ्यांमध्ये पेरलं व ते प्रत्यक्षात आणलं. या 100 वर्षांच्या संघर्षाच्या वणव्यातून आधुनिक भारत आकारास आला, ज्याच्या घडणीमध्ये भारत वर्षातील प्रत्येक गावातील, शहरातील जनसमुदायाचा वाटा होता. म्हणूनच खऱ्या अर्थाने भारत एक देश, एक राष्ट्र म्हणून उभं राहू शकलं. भारतीय स्वातंत्र्याच्या या संग्रामात तळा या गावाने आपली भूमिका चोख बजावलेली दिसते. या छोट्याशा गावातून 13 स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले, यातून त्याची प्रचिती आपण असे ते. या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तळे परिसरातील 13 स्वातंत्र्य सेनानी सहभागी झाले होते. त्यामध्ये वामन आत्माराम वेदक, दत्तात्रय मालोजी तळेगावकर, विश्वनाथ गणेश पोद्दार, प्रभाकर रामकृष्ण देशमुख, गजानन तुकाराम पालकर, अनंत केशव जोशी, महादेव काशीनाथ मुद्राळे, श्रीकृष्ण गजानन कजबजे, अनंत गजानन कजबजे, कमळाकर गजानन कजबजे, यशवंत काशीनाथ हाटकर, अच्युत वामन भट, पुष्पलता अनंत आंबेडकर यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. स्वातंत्र्य सेनानी प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांचा जन्म 3 जून 1912 रोजी तळा येथे झाला. सन 1934 नंतर प्रभाकर देशमुख देशभक्तीने प्रेरित होऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वातंत्र्याच्या लढ्यात गुप्तपणे बैठका घेणं सुरू केलं व 1942 चले जाव चळवळीत उघडपणे सहभाग घेऊ लागले. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने धरपकड सुरू केली व माणगाव येथील तुरुंगात घेऊन गेले. कोर्टामार्फत त्यांना 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर पुणे येथील एरवडा तुरुंगात पाठवण्यात आले. हा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या वडिलांचं निधन झालं. एरवडा तुरुंगातून सुटून आल्यानंतर सहकाऱ्यांसोबत तळगड किल्ल्यावर व बळीच्या नाक्यावर तिरंगा फडकवून गावभर मिरवणूक काढून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला, असं त्यांचे चिरंजीव मंगेश प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं. पण 1939 पासून देशामधल्या स्वातंत्र्याची स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात असताना त्यांचं मन सुशिक्षित असल्यामुळे त्यांचं मन काही एका ठिकाणी स्थिर नव्हतं. जरी सरकारी नोकरी होती तरी त्यांच्या सवंगड्यासकट ते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी गुप्तपणे बैठका घेणं व गुप्तपणे कामं करणं चालू केलं. पण एक त्याचबरोबर 1942 साली स्वातंत्र्य चळवळीला जोर धरला आणि चले जावचे चळवळीमध्ये त्यांनी उघडपणे सर्व सवंगड्यांसकट जमून, म्हणजे वामनराव वेदक असोत, दत्तो पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तरुण मुलांना जमवून त्यांच्याबरोबर 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांती दिवशी चले जावा चळवळीला जोर धरून गावातील वामनराव वेदक, तसेच पोद्दार, कमळाकर कजबजे,
व त्यांची एक बहीण शरयू देशमुख, तसेच आंबेडकर, नारायणराव मेकडे, परशुराम मेकडे, या सर्वांच्या साथीने त्या बळीचा नाका म्हणून एक आहे जिथे पूर्वापार बळ दिली जायची, अशा बळीच्या नाक्याच्या व तिथे चले जाव म्हणून तिरंग्याचा तिरंगा प्रथम तिथे फडकवला व पुढे जाऊन किल्ल्यावरसुद्धा त्या ध्वज फडकवला. आणि ह्याचे प्रतिसाद माणगाव येथील, त्यावेळी माणगाव हे तहसील ऑफिस होतं, त्या माणगावमध्ये तळ्यामध्ये असा ध्वज फडकवला वगैरे ही माहिती मिळाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी इथे पोलीस, म्हणजे त्यावेळचं ब्रिटिश सरकारचं पोलीस येऊन धरपकड चालू केली. धरपकडीमध्ये प्रामुख्याने प्रभाकर देशमुखांना, म्हणजे दादांना, माझ्या वडिलांना अटक झाली. त्याचबरोबर हे सगळे जे सेवादल किंवा इतर ह्या याच्यातल्या ह्या ज्या मुली होत्या, कमलाकर कसबजे, इतर मेकडे वगैरे, ह्यांना सगळ्यांना पकडून माणगाव येथे जेलमध्ये नेले. परंतु ह्या जेलमध्ये नेल्यावर तिथे त्यांना ह्या मुली रडायला लागल्यामुळे एक दिवसाची तिथे बसवून ठेवून त्यांना सोडून दिलं व प्रभाकर देशमुखांना पुढे कोर्टात हजर करून त्यांना 18 महिन्याची येरवडा जेल पुणा येथे सजा सुनावली गेली. व जेलमधून 43 आल्यानंतर व्यवसायाच्या दृष्टीने स्थापन केलं. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक सेवेमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गणपती रिजबूड हे नावाजलेले खोत होते, त्यांच्या साथीने इथे कारभार ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात केली. व 1947 ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी परत या 14 ऑगस्ट रोजी किल्ल्यावर रात्री 12 जाऊन सर्व सवंगड्याचा बहीण व आंबेडकर यांच्या सकट पुष्पावती आंबेडकर, पुष्पलता आंबेडकर यांच्याबरोबर जाऊन किल्ल्यावर रात्री 12 ध्वज फडकवण्याचं काम पावसामध्ये सुद्धा केलं. आणि त्याचबरोबर सकाळी येऊन इथे मग बळीच्या नाका ग्रामपंचायत इथे ध्वजवंदन करून त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. सजवलेल्या बैलगाडीमध्ये हिंद माता बनवून माझ्या बहिणीला, चित्राताईला, त्यामध्ये हिंद माता बनवून त्यांची संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून स्वातंत्र्य उत्सव साजरा केला. हे लांबण दिवे पूर्वीच्या काळी असे लांबण दिवे होते. लांबण दिवा म्हणजे काय, तर हा संध्याकाळच्या वेळी हा लावला जायचा. पूर्वी काही इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे हे लांबण दिवे ह्याला 6-1 वाती टाकल्या, मंदपणे त्याच्या वाती 4-5 जळतात. दादांच्या काळामध्ये लावला जायचा. सणासुदीला आमच्याकडे हे दिवेच वापरतात. 1880 पासून राम जन्माचा उत्सव आमच्या इथे असतो 7 दिवसाचा. साळण म्हणजे कडधान्य भिजत घातलेलं कडधान्य उपसून ते हे करण्यासाठी चाळण. हे रांजण, हे ताक करण्यासाठी रांजण, एकळशी किंवा हे एक तेलाची बरणी, एक तांब्याची बरणी, तांब्या जुन्या काळचे तांबे हे पिंकदाणी हात धुवायला वगैरे असताना, हे प्रवासामध्ये जाताना पाणी भरून ह्याच्यात, जसं आता तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या घेता, तसं हे पूर्वी ह्याच्यातनं पाणी नेलं जायचं. तळे हे प्राचीन गाव आहे. तेथील देशमुख घराण्यांपैकी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती असली तरी काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला होता खुती नष्ट करा, त्यालासुद्धा तेही पाठिंबा देऊन स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यायला सुरुवात केली. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळणार हे कार्यकर्त्यांना कळलं होतं, त्यामुळे त्यांनी अगोदरपासूनच सुरुवात केली. 14 ऑगस्टला रात्रीच त्यांनी बळीच्या नाक्यावर झेंडा उभारला. 15 ऑगस्टला जी मिरवणूक काढायची त्याची पूर्वतयारी सुरू केली आणि आपल्या मुलीलाच भारतमातेचा ड्रेस घालून रथयात्रा काढली.
आणि त्यावेळी इतर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे पालकर किंवा राष्ट्रसेवा दलाची मुलं म्हणजे प्रभावती आंबेडकर सूर्यकांत पिसाट साठेंची मुलगी वामनराव वेदक अशी लोक त्यांच्या बरोबर होते. स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय मालोजी तळेगावकर उर्फ द मा तळेगावकर यांचा जन्म तळा तालुक्यातील तळेगाव या गावी झाला. तरुण वयात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. 1942 चले जाव चळवळीत सहभाग घेतला. गुप्तपणे बैठका घेतल्या, त्यामुळे इंग्रज सरकारने माणगाव इथे अटक केली. कित्येकदा तुरुंगवासही भोगले. त्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपत्र मिळालं. त्यांचं वयाच्या 87 वर्षी एका अपघातात माणगाव इथे निधन झालं. स्वातंत्र्य सैनिक वामन आत्माराम वेदक उर्फ आप्पासाहेब वेदक यांनी 1942 स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. त्यांच्यासोबत प्रभाकर देशमुख, पुसाटीचे अनंत जोशी, दमा तळेगावकर व दलित मित्र नारायण मेकडे होते. डॉक्टर जोशीही त्यांचे परम मित्र होते. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी निषेध म्हणून प्रभात फेरी काढून आपलं योगदान दिलं. तळ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक वामन आत्माराम वेदक उर्फ आप्पासाहेब वेदक त्यांचं हे घर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला. आणि तळ्यातील स्वातंत्र्यसैनिकांमधलं अग्रगण्य नाव म्हणजे वामनराव वेदक. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात 1942 जेव्हा हा लढा पूर्ण भारतभर लढला गेला तेव्हा तळ्यातली भूमिगत चळवळ असेल, इथलं कार्य असेल, हे त्यांच्या नेतृत्वात झालं. या लढ्यामध्ये त्यांना 2 वर्षाचा कारावास झाला. त्यांच्या जोडीला या ठिकाणी आपले माजी आमदार दादा देशमुख त्याचबरोबर दमा तळेगावकर हे देखील होते. त्यांच्याच कार्याने प्रेरित होऊन त्यांचे पुतणे विनायक वेदक, चंद्रकांत विष्णू वेदक, प्रभावती आंबेडकर पितळे अशा अनेक विद्यार्थ्यांनीही ह्या लढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर विद्यार्थी असलेले दलित मित्र नारायणराव मेकडे, जोशी अशा अनेकांचा सहभाग ह्या लढ्यात त्यांच्या प्रेरणेने लाभला. म्हणून तळावासियांसाठी त्यांचं हे घर आणि त्यांचं तळ्यातलं असणं हे आम्हा सगळ्यांना अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्य सेनानी श्रीकृष्ण गजानन कसबजे, अनंत गजानन कसबजे व कमळाकर गजानन कसबजे यांनी आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून देशसेवेसाठी झोकून दिलं. 1942 चले जाव चळवळीत प्रभाकर दादा देशमुख व सहकाऱ्यांसोबत गुप्त बैठकीत सहभाग घेऊन रसद पुरवली. देश स्वतंत्र झालाच पाहिजे या प्रेरणेने स्वातंत्र्य संग्रामात आपलं योगदान दिलं. इंग्रजांना चले जावची घोषणा 1942 झाली गांधीजींच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्यातून स्वातंत्र्याचा लढा घेऊन कोकणाकडे आले. त्यांच्यासोबत असलेले किसनवीर, ह्या किसनवीरांच्या नेतृत्वाखाली तळ्यामधून आदरणीय प्रभाकर दादा देशमुख, नंतर आत्माराम पोद्दार असे स्वातंत्र्य सैनिक देशासाठी चळवळीमध्ये उतरले. त्याचबरोबर आमचे श्रीकृष्ण गजानन कसबजे, अनंत गजानन कसबजे, कमळाकर गजानन कसबजे असे तिन्ही बंधू आमचे आजोबा तेही स्वातंत्र्य सेनेमध्ये उतरले. भूमिगत म्हणून कार्य चालू झाली. महागावला खोताच्या वाड्यांवरती म्हणजे आमच्या वाड्यांवरती मीटिंग होत असत, तिकडे गपचिप जेवणं होत असत आणि त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढाचा निर्णय झाला. आणि मला वाटतं 1946 दरम्यान प्रभाकर दादा यांना अटक झाली आणि सर्व भूमिहीन कार्यकर्ते लढ्यासाठी लागणारी कुमक मिळवून देण्यामध्ये अग्रेसर होती आणि आमची कसबजे मंडळी त्यामध्ये खोत असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर दाणा गोठा असल्यामुळे त्यांनी ती रसद पुरवली होती. त्यांच्या पवित्र स्मृतीत मी आमच्या आजोबांना अभिवादन करतो, त्याचबरोबर तळ्यातील सर्व स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो. तळाभूमीमध्ये अनेक प्रकारचे अनेक योद्धे अनेक लढवय्ये होऊन गेले. तळाभूमीमध्ये स्वातंत्र्य काळामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपले प्राणाची प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. त्यापैकी अनंत गजानन कसबजे, श्रीकृष्ण गजानन कसबजे व कमळाकर गजानन कसबजे ह्यांनी आपल्या वडिलांचा पारंपरिक धंदा बाजूला ठेवून देश स्वतंत्र करण्याकरता अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपल्या संसारावर नांगर फिरवून वास्तविक बघता वाडवडलार्जित खोती असलेली ही लोकं होती
मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय होता, गणपतीचा कारखाना होता, परंतु आपल्या संसाराचा विचार न करता, आपल्या मुलाबाळांचा विचार न करता देश स्वतंत्र करणं हा एकच हेतू मनात ठेवून, उद्देश मनात ठेवून, आपल्या घरादारावर नांगर फिरवून ही मंडळी देश स्वतंत्र करण्याकरता स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली. स्वातंत्र्य सेनानी पुष्पलता अनंत आंबेडकर यांचा जन्म 17 जानेवारी 1924 रोजी तळा येथे झाला. स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्यावर प्रभात फेऱ्या, परदेशी कापडाची होळी तसंच 1932 ची कायदेभंग चळवळ यामध्ये विनायक गोपाळ पिसाट हे खूपच सक्रिय होते. या सर्व गोष्टींचं अवलोकन कुमारी प्रभावती विनायक पिसाट यांनी खूप जवळून केल्यामुळे त्यांच्यावर फार सक्रिय परिणाम झाला. 1938 चा प्रसंग. सो पुष्पलता त्यावेळी 13 ते 14 वर्षांच्या होत्या. त्या वडिलांबरोबर ब्रिटिश सरकारविरोधी घोषणा देणं, प्रभात फेऱ्यांमध्ये सहभागी होणं, क्रांतिकारकांना चिठ्ठी निरोप पोहोचवणं, पोवाडे, राष्ट्रगीतं गाणं अशी इतरांना उद्युक्त करणारी कामं करत असत. तत्कालीन प्रभाकर देशमुख, दत्तात्रय मालोजी तळेगावकर यांनी युद्धविरोधी घोषणा दिल्यामुळे तुरुंगात जावं लागलं. या अनुषंगाने माणगाव इथून स्वातंत्र्य आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची खास गाडी पाठवण्यात आली होती आणि यात पुष्पलता या 13 ते 14 वर्षांच्या तडफदार, निर्भय, देशप्रेमी, चुणचुणीत मुलीने सत्याग्रह आंदोलनात भाग घेतल्यामुळे इतर आंदोलकांबरोबर पोलीस माणगाव येथील तुरुंगात घेऊन गेले. परंतु अल्पवयीन असल्यामुळे तुरुंगात बसून न ठेवता सोडून देण्यात आलं. या अनुषंगाने स्वातंत्र्यसैनिक पुष्पलता अनंत आंबेडकर यांना महाराष्ट्र शासनाने बहुमानाचा ताम्रपट बहाल करण्यात आला. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्यसेनानी महादेव काशीनाथ मुद्राळे उर्फ नाना मुद्राळे यांचा जन्म 1925 चा. मूळचे तळा गावातील ते रहिवासी होते. ते दिवसभर आपला व्यवसाय बघायचे आणि रात्री मात्र रेडिओवर पंडित नेहरू, नेताजी यांसारख्या क्रांतिकारकांची भाषणं अगदी बारीक आवाज करून ऐकायची. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नानांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचं ठरवलं. त्याकाळी आय काँग्रेसमध्ये धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांची एक संघटना गावागावा स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचं कार्य करत होती. ती संघटना म्हणजे सेवादल. सेवादलात या हो, दल सैन्य वाढवा हो. उंच, धिप्पाड आणि शरीर यष्टी मजबूत असल्याने सेवादलाची गाणी म्हणताना नाना स्वतः तुतारी वाजवायचे. रात्रीच्या वेळी गावागावांमध्ये फिरून भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचं सेवादलाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते अगदी चोख पार पाडत होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला. नानांनी 2008 मध्ये अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्य सैनिक श्री यशवंत काशीनाथ हाटकर यांचा जन्म दिनांक 17 मे 1926 रोजी तळा तालुक्यातील पिठसई या गावी झाला. त्यांनी 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या चले जाव आंदोलनात सहभाग घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला. या स्वातंत्र्य संग्रामामध्ये तळे तालुक्याचं देखील अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. तर स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन जनजागृती करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे. त्यावेळेस गावागावातून प्रभात फेरी काढले जात असत आणि त्या प्रभात फेरीच्या माध्यमातून पोवाडे, स्वातंत्र्यावरची समरगीतं वगैरे गाऊन या लोकांना जागृत करायचं, त्यांच्याकडे प्रेरणा निर्माण करायची, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, ही भूमिका ह्या सर्व मंडळींनी केली. अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर आपले प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागला. पुण्याला येरवडेच्या तुरुंगामध्ये त्यांनी 1.5 वर्षाच्या आसपास कालखंडामध्ये त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. वामनराव वेदकांनी तेच केलेलं आहे, किंवा दमा तळेगावकर हे आपल्या तळेगावचे आहेत, त्यांनी देखील तेच केलेलं आहे. ह्या साऱ्या मंडळींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अत्यंत पराकष्टेचा मेहनत परिश्रमनी कष्ट केलेले आहेत. त्याचबरोबर आमचे नारायणराव मेकडे असतील, पुरुषोत्तम केशव कुलकर्णी असतील, रामचंद्र मांढरे असतील, महादेव सीताराम शिर्के असतील किंवा तुकाराम पेलणेकर असतील, ही मंडळी त्या काळामध्ये या प्रभात फेरीच्या समवेत काम करायचे. पण आपण या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करू आणि त्यांचं सातत्यानं स्मरण करू. भारतीय स्वातंत्र्य लढा हे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. भारतीय राष्ट्रीयत्वाची मूस याच लढ्याने निर्माण केली. आधुनिक भारताची पायाभरणी व जीवनदृष्टी ही या लढ्याने प्राप्त झाली. या सोनेरी पर्वात तळेवासियांनीही अमूल्य असं योगदान दिलं. स्वतंत्र भारताच्या उभारणीतही महाराष्ट्राचे कंठमणी डॉक्टर CD देशमुख यांनी आपलं अमूल्य योगदान दिलं.
आज आपण भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, भारतीय राष्ट्रीय उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आपणा सर्वांना अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.